हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. यामुळे कामबंद आंदोलन असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने आणि अद्याप कोणत्याही प्रकारची मागण्याची दखल न घेण्यात आल्याने महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तात्काळ मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालय सेनगाव समोर काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये विनोद आंभोरे तसेच मंडळ अधिकारी बोडके यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. भारत शिंदे, एमसी न्यूज, सेनगाव. तहसीलदार महोदयांना निवेदन देऊन आमचा जो कार्यक्रम होता संपाबाबतचा तो खालील प्रमाणे होता. 10:07 काळ्या फिती लावून काम करणे, 11:07 जेवणाच्या सुटीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने करणे, 12:07 लेखणी बंद आंदोलन, त्याप्रमाणे आज दिनांक 12/7/2024 रोजी आम्ही लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे. ज्या काही आमच्या राज्य लेवलच्या मागण्या होत्या त्या पूर्ण मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध, दांगट समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा, मराठवाडा विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती तात्काळ देण्यात यावी, महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करण्यात यावा, नायब तहसीलदार संवर्ग हा राजपत्रित संवर्ग असून सुद्धा त्यांची वेतनश्रेणी वर्ग 3 संवर्गाची देण्यात आलेली आहे, ती बदल करून 4,800 करण्यात यावी. अशा आमच्या एकूण 13 मागण्या आहेत. त्यावर राज्य शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन सगळ्या मागण्या आमच्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही आज लेखणी बंद आंदोलन पुकारलेलं आहे. सोमवारपासून दिनांक 15 आम्ही बेमुदत संपावर आहोत. 15 बेमुदत संपावर आहोत.